जळगाव शहरात बेंडाळे महाविद्यालय सोडले तर सार्वजनिक ठिकाणी तरुणींची दहीहंडी होत नसे. यावर्षी पहिल्यांदाच काव्य रत्नावली चौकामध्ये सामाजिक क्षेत्रातील संस्थांतर्फे तरुणींच्या पहिल्याच सार्वजनिक दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. बघूया या दहीहंडीची स्पॉट दृश्य. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने काव्य रत्नावली चौकामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत तरुणींची दहीहंडी कार्यक्रम पार पडला. यावेळी लहान मुलांनी कृष्णाच्या वेशभूषेत नाटिका सादर करत कलाविष्कार केला, तर काही गीतांवर बहारदार नृत्यही करण्यात आले. याच वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळून उपस्थितांना खिळवून ठेवले. ढोल ताशांच्या गजरात तरुणींच्या या दहीहंडीच्या जल्लोषात सुरुवात झाली. प्रथम आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी महापौर नितीन लड्डा, पोलीस निरीक्षक बीजे रोहम आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. आम्हाला विकासाची दहीहंडी फोडायची असल्याचे यावेळी आमदार भोळे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. आठवणीत आपली भारतीय संस्कृती जपवण्याचा आपण कार्य करतो. आज या माध्यमातून खरं आम्ही नितीन म्हणून आम्ही सांगत होतो की मला वाटतं जगतापजी म्हणत होते बाबा युती फोडणार आहेत. हे म्हणजे बाबा संजय राजकीय लोकांना म्हटलं आम्हाला विकासाची दही अंडी फोडू द्या. जळगाव शहराचे सन्माने सर्वच व्यासपीठावर नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, आपण जळगाव शहराची विकासाची दही अंडी फोडण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर जल्लोषपूर्ण वातावरणात रायसोई ग्रुप, स्वराज्य ग्रुप, विद्या इंग्लिश स्कूल व युवा शक्ती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तरुणींच्या दहीहंडी फोळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. बघूया या दहीहंडी फोळण्यावेळीचे स्पॉट व्हिज्युअल. Yeah.
व्यासपीठा खाली उतरूया आणि माझ्यावर आता भरती येण्याची संधी देऊया. या लहान मुलींसाठी जोरदार ताड्या होऊन जाऊया. एवढी नाही, खूपच छान, उत्तम, अतिउत्तम, उत्कृष्ट, अप्रतिम, अतुल्य, एक नंबर, लय भारी. पोरांनो ताड्या वाजवा आपल्या बहिणींसाठी. ठीक है, जान लोगे, हम पे थोड़ी दया करो, हम नन्नो बालक है. और भाई खेल का खेल और बच्चा नफे में. वेरी गुड. Very good, very good. Very nice, beta. Come on, come on. Come on, come on. मुझे न छूना तरी हूं मैं. Thank you.
मित्रांनो, श्वास रोखून बघा. दिलची धडकणे तेज, कमजोर दिलवाले इस जगाचे चले जाय. हाय भैया, लड्डू के भैया सही पकड़े हैं. श्वास रोखून बघा. व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. शांती शांती. प्रचंड उत्साहाने कित्येक वेळा रचलेला मनोरा धाडकन खाली येत, तर पुन्हा पुन्हा त्याची उभारणी करत प्रचंड उत्साहानेच, प्रचंड स्किलने, प्रचंड मेहनतीने आणि प्रचंड थ्रिलने दहीहंडी फोडण्याच्या युवतींना यशस्वी कप देऊन त्यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्यांनी व्यक्त केलेल्या भावना बघूयात त्यांच्याच शब्दात. स्वराज्य ग्रुप है, विद्या इंग्लिश मीडियम, युवा शक्ति फाउंडेशन, इन सब के प्रयास से ये सफल हुआ है. बहुत सी लड़कियों ने यहाँ प्रयास किया है और हम लोग सिर्फ बुक और किताब में पढ़ते हैं कि महिला और जो बॉयज़ है एक समान, पर यहाँ हम लोग ने देखा है कि उस समानता को हमने यहाँ सही न्याय दिया है और लड़कियों को पहला प्रेफरेंस दिया है कि वो दहीहंडी फोड़े और इसमें हमारी लड़कियां भी सफल हुई है. तो यह प्रयास युवा शक्ति फाउंडेशन और विद्या इंग्लिश मीडियम स्कूल हर साल करता रहता है, कुछ ना कुछ कार्यक्रम करते हैं. लेकिन इस साल हमने जो महिला बेटी बचाओ बेटी पढ़ाओ है उसको हम लोग ने सही अधिकार जो लड़कियों का होता है उसको यह हमने देने का प्रयत्न किया है.